आमदार वरदसेठ गोगावले यांनी घेतला अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामकाजाचा आढावा. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत होणाऱ्या कामासह नॅशनल हायवेच्या कामाचा घेतला आढावा. विविध योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांना मार्गस्थ लावण्याच्या दिल्या सूचना. दिनांक 26 एप्रिल रोजी शिवसेना उपनेते पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघातील आज विविध शासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध शासकीय योजना अंतर्गत येणाऱ्या कामासंदर्भात बैठक महाडमधील शासकीय विश्रामगृहात आयोजित केली होती. यामध्ये संपूर्ण मतदारसंघात होणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत कामांचा आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्गावरील कामांचा आढावा घेत उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना या समस्यांमधून नागरिकांना दिलासा देण्याचे सूचित केले. तर जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामाबद्दल कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता लवकरात लवकर या योजना पूर्ण कराव्यात असे संबंधित ठेकेदारांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना आवाहन केले. तर मतदारसंघातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येणारी कामे लवकरात लवकर पूर्ण करा असे सूचित केले असून या सर्व कामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही असे आमदार गोगावले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले. कामकाजाच्या आढावाबद्दलची आज मीटिंग होती की आज जे आम्ही काम आणतो त्या कामांचा पाठपुरावा करणं, त्यानंतर अधिकाऱ्यांशी जलजीवन मिशनच्या बाबतीत चर्चा होती, त्यानंतर नॅशनल हायवेच्या बाबतीत चर्चा होती, त्यानंतर आमची मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या बाबतीत चर्चा होती की जेणेकरून जे एवढी कामं आज आणलेली आहे ते मार्गस्थ लावणं आणि त्याच्यावरती अधिकारी काय फॉलोअप करतायत ते बघणं अशा अनुषंगाने, कारण जलजीवन मिशनच्या माध्यमातून टोटल महाराष्ट्र पूर्ण होतोय. मग आपल्या मतदारसंघामध्ये किती योजना आल्या, त्या कुठपर्यंत कार्यान्वित झाल्या, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आज मीटिंग होती आणि म्हणून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलू. ब्रिज रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.